हॅलो एव्हरीवन, तर सकाळी सकाळी मी निघाले आहे मुंबईसाठी. थोडंसं माझा वर्क रिलेटेड फेसवरनं तुम्ही बघू शकताय का किती झोप आली होती, बट झोप वगैरे सर्व साईडला ठेवून मी निघाले आहे, गाडीत बसले. त्यानंतर मी आता डायरेक्ट तुम्हाला स्टेशनवर भेटते. व्लॉगची स्टार्टिंग मी स्टेशनपासनं केली आहे, तर व्लॉग हा एंडपर्यंत बघा. हॅलो फॅम, वेलकम बॅक टू माय चॅनल. तुमच्या सर्वांचं तुम्ही एकदा माझ्या चॅनलमध्ये नवीन स्वागत आहे. सो गाईज, आता म्हणजे आज मी एकटी ट्रॅव्हल करणार आहे, आणि कुठे जाणार आहे, काय करणार आहे, सगळं तुम्ही एंडपर्यंत ब्लॉगमध्ये बघा. आणि आत्ता मी कसारा स्टेशनला आहे. मी कसाराला वॅन आले, त्यानंतर इथनं कसाऱ्याला यायचा डिसिजन असा होता की इथनं मला जागा भेटेल बसायला लोकलमधनं. आणि ट्रेन जर मी नाशिक रोडवरनं गेले असते तर ट्रेनमध्ये मला बिलकुल जागा नसती भेटली, आणि मला बसणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे मग मी, कारण मला खूप चक्कर वगैरे याचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे मी हा डिसिजन घेतला की आधी मी कसारीला जाईल, आणि तिथनं मग मला लोकल आहे आता 8:15 तर मग त्या लोकलने मी आता जाईल. आणि बघा आता मग मी पुढे काय काय करते. सो गाईज, आत्ताच माझं सर्व काम झाले. मी इथे फार गरम होते इकडे, आणि मग आता मी पुढे कुठं कुठे जाते दाखवते तुम्हाला. तर इथलं मी माझं काम पूर्ण झालं आहे, आणि आता पुढे मी लागले आहे CST स्टेशनला. पुढे बघा मग तुम्ही. गेट ऑफ इंडिया स्टेशनला चालले. इथे थोड्या वेळ असं चालत होती फिरायला, छान वाटले.
मी स्टेशनला आले आणि आता घरी जाणार आहे. आता समथिंग 4 o'clock झालं आहे. आता ट्रेन बघते मी कितीची आहे काय, तुम्हाला मी शो करते. सो मी ते CST स्टेशनला आले आहे. इगतपुरीपर्यंत पोहोचलोय. सो इथे एकटीला मला फार बोर होत होतं आणि गाईज माझं काम होतं त्यामुळे मी एकटी गेले होते. बट एकटं ट्रॅव्हल करू नका गर्ल्ससाठी मेन. आणि इकडे पुढे मी नाशिक रोडला पोहोचले होते. फेसवरून बघू शकते की मी फार दमले होते. आणि त्यानंतर छोटं मोठं काम होतं नाशिकमध्ये ते केलं आणि त्यानंतर मी घरी गेले. सो हा होता आजचा छोटासा व्लॉग. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय.